नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या तीन घटक पाहतोय त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म, त्यातले उपघटक आज शिकणार आपण त्रिकोणाचे प्रकार। तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत की त्रिकोणाचे प्रकार कसे पडतात। तर प्रथमतः त्रिकोणाचा प्रकार पडतो बाजूर। तर पहिला प्रकार आपण शिकूया बाजूर प्रकार। आता बाजूर किती प्रकार पडतात ते पण शिकूया। तर आपल्याला माहिती हवी म्हणून बाजूर तीन प्रकार पडतात, तर बघूया कोणकोणते प्रकार पडतात। तर पहिल्यांदा मी एक आकृती काढतो, चांगले निरीक्षण करा। या ठिकाणी मी 20 सेंटीमीटर मापाची एक रेषा काढतो पाया म्हणून, याला हे नाव देतो ए किंवा बी सी, याला नाव देतो बी आणि सी। त्यानंतर तेवढ्याच मापाची मी आणखी एक रेषा काढतो 20 सेंटीमीटर मापाची, याला नाव देतो मी या बिंदूला आणि हे ए। नंतर हा ए आणि सी बिंदू जोडतो, तर आपल्याला या सी बिंदू जोडला मी, तर हा जो त्रिकोण मिळाला हा त्रिकोणाच्या तुम्ही चांगलं निरीक्षण केलं तर बाजू ए बी म्हणजे लांबी ए बी बरोबर आपल्याला 20 सेंटीमीटर होती। 20 सेंटीमीटर लांबी बी सी बरोबर 20 सेंटीमीटर, लांबी ए सी बरोबर 20 सेंटीमीटर। तर यातून आपल्याला असं दिसलं की या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू लांबी ए बी, लांबी बी सी, लांबी ए सी, तर या तिन्ही लांबी सारख्या आहेत म्हणून या त्रिकोणाला म्हणतात समभुज। म्हणजे ज्याच्या तिन्ही बाजू सारख्या, ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे म्हणून याला म्हणतात समभुज त्रिकोण। नाव आहे समभुज त्रिकोण। हा आपला पहिला प्रकार पाहिला। त्यानंतर आपण पुढचा प्रकार पाहू, बघूया पुढची आकृती कोणती आहे। तर बघा ही झाली एक नंबर, आपण दोन नंबरची आकृती बघूया। तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की मी एक आकृती काढतोय, तुम्ही या त्रिकोणाकडे निरीक्षण करा। तर या त्रिकोणाचं जर निरीक्षण केलं तर याची ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू सारखी नाही। आपण या त्रिकोणाच्या बिंदूंना नाव देऊ ए बी सी। तर या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की लांबी जर आपण मोजली तर याची आहे 15.5 सेंटीमीटर, लांबी ए बी बरोबर 15.5 सेंटीमीटर। नंतर आपण जर लांबी बी सी मोजली तर आपल्याला दिसेल की लांबी बी सी 30 सेंटीमीटर आहे, लांबी बी सी बरोबर 30 सेंटीमीटर। त्यानंतर लांबी जर आपण ए सी मोजली तर लांबी ए सी आहे 25 सेंटीमीटर, लांबी ए सी बरोबर 25 सेंटीमीटर। या ठिकाणी आपल्याला असं समजलं की याच्या एकही बाजू सारखी नाही। बघा या ठिकाणी ही बाजू, बी सी बाजू आणि ए सी बाजू यांचे वेगवेगळं अंतर आहे, तर ही एकही बाजू सारखी नसल्यामुळे याला म्हणतात विषमभुज, म्हणजे एकही बाजू सारखी नाही, विषमभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण। या ठिकाणी आपल्याला असं मांडता येईल। त्यानंतर आता तिसरा प्रकार पाहूया। मी तुम्हाला अगोदर सांगितलं की त्रिकोणाचे तीन प्रकार पडतात, आता आपण या बाजूर तीन प्रकार आहेत, तर तिसरा प्रकार आपण शिकूया। तर तिसरा प्रकार बघूया समभुज झाला, विषमभुज झाला आणि आता बघूया। परत मी पायासाठी एक रेष घेतो, ही घेतो 25 सेंटीमीटर। त्यानंतर एक बिंदू ठेवतो मी वरती, तर ही रेषा घेतो मी जवळजवळ 35 सेंटीमीटर। त्यानंतर परत इथून ही रेषा जोडली तर आपल्याला असं दिसेल की या त्रिकोणाची ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे, परंतु ही बाजू वेगळी आहे। म्हणजे याच्या दोन बाजू सारख्या, या त्रिकोणाच्या शिरोबिंदूला नाव देऊ आपण पी क्यू आर। म्हणजे आपण त्रिकोणाच्या शिरोबिंदूला कोणतेही नाव देऊ शकतो। तर या ठिकाणी आपल्याला असं दिसलं की लांबी
जर मोजले आपण तर लांबी पी क्यू, लांबी क्यू आर आणि लांबी पी आर, तर या ठिकाणी आपण पहिली जर लांबी मोजली आपण तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघा दररोज 30.3 चार आणि 4 सेंटीमीटर. नंतर ही समोरची लांबी जरी मोजली पी आर ही सुद्धा 3.4 सेंटीमीटर आहे आणि लांबी क्यू आर जर मोजली ती आहे 25 सेंटीमीटर. तर या ठिकाणी तुम्ही निरीक्षण करा की या त्रिकोणाच्या समोरासमोर इथे याचे दोन बाजू आहेत बाजूबाजूच्या, तर लांबी पी क्यू आणि लांबी पी आर या सारख्या आहेत आणि लांबी क्यू आर ही बाजू वेगळ्या मापाची आहे, म्हणजेच याच्या दोन बाजू सारख्या आहेत म्हणून याला म्हणतात समद्वी. द्वी म्हणजे दोन, ज्याच्या दोन बाजू सारखे आहेत त्याला म्हणतात समद्वी भुज त्रिकोण. समद्वी भुज त्रिकोण, समद्वी भुज त्रिकोण. अशा प्रकारे आज आपण त्रिकोणाचे बाजू जे प्रकार पडतात, पहिला प्रकार समभुज त्रिकोण, दुसरा प्रकार पहिला विषमभुज त्रिकोण आणि तिसरा प्रकार पहिला समद्विभुज त्रिकोण, अशा प्रकारे आपण त्रिकोणाचे बाजूंवर पडणारे प्रकार शिकलो.